छान करता नाही. आम्ही 4:30 वाजता आलोय इथे. खोटी बोलते का इथे? 4:15 झालेत, 4:30 बोलते ही खोटी. आहे टॅलेंट असा इथे एकदम. कानाची केस लय भारी आहेत, मस्त मस्त. एक नंबर सगळं भारी. आमच्या गाण्याची हिरोईन आहे का तुला? भोजपुरी गाण्यात पण काम दिले आली. मूर्ती मोर्या. चला आता पावभाजी आणली, मी जरा पावभाजी एन्जॉय करतोय मस्त पैकी. तुझा काय रे? गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. सर्वात पहिला तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा म्हणजे आपले गणेशोत्सवच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही गणपती बाप्पा किती वाजता विराजमान केला आणि कुठे कुठे गेले नक्की कमेंटमध्ये सांगा. आज आले आहेत आपल्या घरी गणपती बाप्पा. दरवर्षीप्रमाणे वर्ष आहे 5वा या वर्षी. आणि रात्री जो कालच्या ब्लॉगमध्ये बघितला की केवढा फास्टमध्ये आम्ही डेकोरेशन वगैरे केलं आहे. सर्व 5:15 वाजेपर्यंत ॲक्च्युअल पूर्ण डेकोरेशन झालं. आणि आता आपण पहिला मी तुम्हाला मूर्ती दाखवा, कारण की काल मी फक्त डेकोरेशन दाखवला, मूर्ती नाही दाखवली प्रॉपर. पहिला तुम्हाला मूर्ती दाखवतो मी बाबा. हे बघा आपले बाप्पा म्हणजे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आले आहेत आपल्या घरी. आणि हा जो डेकोरेशन होता तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला. आणि इथे बाप्पा आणि पूजा वगैरे झालेली आहे, आरती पण केली. सकाळी सकाळीच आपले भज्जे आलेले नेहमीप्रमाणे येतात. आणि मूर्ती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि हा प्रॉपर डेकोरेशन आहे जो आत्ता मी तुम्हाला 0.5 मध्ये दाखवतोय बघा. ही पूर्ण डिटेलिंग आहे डेकोरेशनची. आपले सुमित आणि विक्की सागर यांनी केली. रात्रभर मी पण होतो थोडाफार, हातभार प्रतिमेश होता, सूरज होता. हे आलेले आमची इथं पहिला काय बोलतात के तू कला लागतोय पहिला कष्ट बोलतात ना. तुम्हीच लोक आले सर्व आणि डायरेक्ट गँग. मला काय वाटलं नाही मंगेत दास आली गाडी बघली तर. आणि आता जेवून द्यायचा, आता गाड्या भेटायचं कारण देऊ नका. हो मस्त. काय गिरशिका? हो जेवायचा आपण एकदम भारी व्हायला. हो आणि मूर्ती कशी वाटली? मस्त आहे ना? कशी वाटलं? बाबा ते बोलत चला बाई. सिद्धेश भाई आलेला आहे. सिद्धेश काय सुट्टी वाटते तुला? आज सुट्टी भेटली कशी तुला? आज खरं भाऊजी काही नाही वाटत. पंक्चर झाले त्यात रुपांश. ड्रेसिंग मस्त वाटत रुपांश आणि सॅमीचे. विषय आहे का? ड्रेसिंग मस्त वाटत. कॉंग्रॅच्युलेशन रुपा. दुसरीला गेलास ना? दुसरीला नाही, मला वाटलं बर. हे शूटराज भारी केला भाई रुपांश. मा कशी मेहनत. माझं डोलं असं काढले ना गाणी पर्यायला असं डोलचं ना गाडी चालवत चालत असं पाण्याने भरलेलं नाही. राज भारी केले ऍक्टिंग. आम्ही कवरी मेहनत घेतलेली आम्हाला. आमचा पाय दुखत या दुखत काय रुपान? मग काय रुपांचं गाणे आलेलं आहे, तुम्ही जाऊन बघा अक्षय पाटील युट्यूब चॅनल. गाण्याचं नाव काय आपले रुपांश? हा माझा बाप्पा लय छान छान करता नाहीये. जे रुपांश भरला सॅमी किशन जे किशन हो पण नेत नाही ना असा विषय. पेशंट बघ आता बरी झाली ना? अजून काय पेशंट? आमच्या गाण्याची हिरोईन आहे ना का तुला? भोजपुरी गाण्यात पण काम दिले आली. अप्रोच करताय लोक विचार केवढं गाम आवडलाय तुला भोजपुरी. एक मूर्ती कशी वाटली? एक नंबर. बाबू कशी वाटली? मस्त ना? हो चला या तुम्ही लोक पण दर्शनाला फटाफट. उद्या आपल्या बाप्पाचं विसर्जन होईल. हा चल चल गणपती बाप्पा समोर तरी खोटा नको बोलू रे. हा मेन प्रसाद दे, बाकीचे आर्थिंग खाऊन चाललेत बाबू. बिबू बाबू मेन खाऊन जा शिरा. हा
नाही ना, चला फोटो येतो आल्याबद्दल. मी आजारी होती ती आता कशी दिसते मला सांगा. मी आता बरी आहे. मी आज असं काढलेला कारण तुम्हाला चेकअप साठी बोलवलेला. मी आता एकदम बरी आहे ना. हो पटापट जावा आमच्या गाण्याला बघा आणि अक्षुला पण फॉलो करा, मला पण फॉलो करा. प्रसाद खा, चहा पी. काय कोण याचे छपरी एवढ्या डिसेंट पोरग आहे, दाढी बिडी नसणारा नाही का. हे कसं वाटलं मूर्ती तुला? ए मूर्ती कशी वाटली? मूर्ती मला खूप आवडली. तुला त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं काही? हा असं कॅमेरात पण बोल ना जरा चांगला चांगला. एक कट करीन मी असं चांगला चांगला बोल माझ्याबद्दल. बोल ना थोडा, बोल ना. कट मारतो कट मारतो. काय बोलू सांग, काय बोलू? हे इतना नाही बोलणार अरे. तिचा फोटो काढायचा बाबू, फोटो काढायचा आहे. तू खूप मस्त दिसते, छान दिसतेस, डोकरी दिसते, पोरी चांगल्याच दिसतात, असे बोलावं लागतात. माझ्याकडे नाही. नको नको पाया नको पडू. अरे पागल आहेस का? पाहिजे नसतो. नाही नाही. चलो बाय 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 बाय. चला बाय. उद्या या का? उद्या नाही. मी तरी मी नसेलच ट्राय करतो. विसर्जन तू सकाळी जाणारस का संध्याकाळी? दुपारी. मग सकाळी येऊ शकतेस तू इथून जाता जाते. चलो बाय बाय बाबू बाय. तुला व्हिडिओ मध्ये घेऊन असं सर्व एअरपोर्ट मध्ये बंद करायचे. हा टॅलेंट असा हा टॅलेंट करेक्ट. सर्वात पहिले आमची मंडळी आलेली आहे. किरण आहे, सोपान आहे, भाऊ पण आहे. चांगलं चमकणार आहे कॅमेरन. इथं तुषार आहे. कुठं कुठं जाऊन आले तुम्ही आता? दाखवलं मी तुला जुनं दाखवलं मी. हा दोन हजार 11 फोटो होतो. अकराचा आले मिलिंदाची तर जेवून आले रा तुम्ही. चायनीज भेटल्या बरोबर सैले सारखाच वास नाही का? आता कुठं चालल्या? सचिन दाची तर नसते ना? 10 दिवस असते एकदम. चलो मंडळी आलेली आहे. अरे बर्थडे अशी रे, आपण जायचा का लदाखला? तू लदाखला नेणार तिथे आम्हाला पुढच्या वर्षी? आता बाबा 2025. ठीक आहे ठीक आहे जाऊ. त्याचे पहिला माझा पण प्लॅन चाललाय ज्योतिर्लिंगला जायचा. नाही 6 महिना डायरेक्ट गायब. संदीप शाळेतला मित्र आला माझा, डायरेक्ट लग्नात करू आला का भाई तू? तोंड दाखवायला लग्नात करायला नाही का? बरोबर. इथं काय लग्नाचा विषय झाला होता? अरे आमचे डेकोरेशन ज्याने केलेलं आहे. बरीच जण मला विचारतात कोणी केला डेकोरेशन, कोणी केला. सूरज म्हात्रे आमचे डायरेक्टर होते, आम्ही कामगार होतो. सूरजने बोलतो संगलाना बोलतो माझं नाव. संगलाना बरं, तूच तर होता मेन. या साईडला इकडे बघा, ही आपली मूर्ती आहे. आणि सुमित आणि त्यानंतर सागर आणि विक्की, मी, प्रथमेश आणि सूरज सुद्धा होता. हे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. तू आलीस का ना तोंड दाखवायला इथं? नाही कानाला नको आमची गणपती इथे. तू ना डेकोरेशन बघायला नाही आला, काही नाही आला, डायरेक्ट तू इथं बी नाही आला. लालबागला तू गेलास मला टाकून. तुला कला टाकून गेला? तुम्ही फोन करायला पाहिजे ना मला. जाऊ दे मूर्ती कशी आहे? नाही काय बोल खेळ सांग ना. पिसर नाही, मोराचा वेगळा. अरे मोराचा पुढच्या वर्षी करू ना, ती पण तुझी इच्छा पूर्ण करू आपण जे पुढच्या वर्षी. आणि इथं आलेत भाऊजी आमचे, वेलकम. दुपारीच फोनवर बोलले लगेच आले म्हणजे त्यांना माहिती आहे. नाही पण मी आलो असतो नक्की. मेन कोमल नाही आली असं तर तिला आराम करू द्या. भाऊजी आपले गणपती किती वर्ष म्हणजे झाले इथे असतात? म्हणजे जुनाच आहे. असू द्या, आमचा 5वा वर्ष आहे. आणि देसाई गावात मी येणार पाया पडायला लवकरच. आपण गाव जायचा त्याच्या भाऊजींचे 10 दिवस तरी एक दिवस ठरून जाऊ. ठीक आहे तर आम्ही ठरून जाऊया. आणि मस्त आता आले तर जेवून जावा. आता बरं झालं झालं सर. चायनीज खाऊन नाही आलं ना? हेलं हेलं चायनीज खाऊन बघू ना शैले आत बघू. समजलं त्याला तिकट तिकट याना मला.
चायना समजते ना चायनीज खाल्या का फुल मध्ये 1/2 सुबीत भी असेल असं फुल मध्ये 1/2 खाला आणि मग ये ना रात्री आता कुठे कोण माणसं आपली माहिती हरू आपण एकमेकांनाच तुषार दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर उपशेंदुरांची कंठी झळके माल मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे आरती संपली आरती संपल्या संपल्या इथं आमचे ऍडमिन आलेले आहेत वैभव भाऊ निखिल संदेश मात्रे ते बोलते लगीन करायचं ना नाही आमची जेवढी लवले ना हे बघा ही पोरा दिसतात बिनजोडत कोण जोड असेल तर सांगा आम्ही कुठल्याही बाजू बी पलू नाही गे पब्लिक किंग चारी साईड कुठे भी हवा असेल आणि आम्हाला कुठला भी चालेल भाई फक्त धावणारा म्हणजे जोडीला बरोबर विषय पळणारा नको जोडीला साथ देणारा हवा ते विषय ऍक्च्युली पोरं याच गोष्टीला घाबरतात आता गोष्ट खरी आहे नाही नाही खरी गोष्ट आहे काय असेल तर पहिलाच सांग बाबा घरायचे पहिला चला आता आले मस्त दर्शन विर्शन घ्या हे भाऊ आपल्या गावातूनच आलेले आहेत आणि 1.5 दिवसाचा पहिलाच गणपती आपला गेलेला त्यांनी थोडा नाश्ता आहे तोपर्यंत आरतीच जरा ए मूर्ती कशी वाटली अरके दादा आलेल्या बरेच दिवसांनी भेट झाली आमची आणि एकटा एकटा येतो कावा बी बायको आणि ना पोरा वगैरे कोणा आणि नाही मग समजा रे समजायला समजत रे आता कसं मेन बदला तिकडे सासरवाडीला नाही का काम भाऊजी भेटलेले मला भाऊ वहिनीचे बदलापूरला मला आता ओळखलं का अरे बरं तुम्हाला कसं नाही ओळखणार इकडे इव्हेंट होता ना बदलापूरचा तो इव्हेंट होता वामन पात्रेचा हा तिथे हा तेव्हा मला आता ओळख अरे बरं तुम्हाला कसं नाही ओळखणार चला आले जोडी आलेली इथं नवीन जोडी ना एकच आहे मामा मामाने आणले मोदक इथं आलाय सोनू सोनूला रात्री 2 वाजता उठवलेला झाडूसाठी पर झाडू दे काट्या पुरत नव्हत्या त्या टूथपिक उठवला विचारायला इथं आलाय विनायक माली लाजत रे जयदेव दत्ता पोरगा लाजत नुसता मग नुसते हाईट वाढत येत बस झालं आता नको मारू हो मामी बस मंडळी आले आमची पारस आले आल्या काही झोपे ना पारस एवढी झोप अंबरनाथ पासून घेतले अंबरनाथ पासून झोपून आले दिव्याला खाऊ गे ना जानू अमरनाथ रे असे काही बोलतात ना अंबरनाथ पावभाजी ठेवले 12 वाजता मग जागरण आहे ना अरे मग पहिलेच दिवशी जागरण ना दिन आला गे ऐसा के कली बना देते क्यों नहीं आ सकता कौन से बहुत अंधेरी बहुत देखने का है बहुत देख अभी सासुरवाड़ी जाना पड़ेगा सासुरवाड़ी भी जाना पड़ेगा सासुरवाड़ी में तो पहले दौड़ते लड़का जमा धामा दे तो क्या बदलापुर तो जाओ है ना लड़का लाडका भाई विषय आहे का ओळखता भाई आपल्याला पण तिकडे ओळखता दादांच्या इकडचं चला वहिनी कुठे कुठे आली फिरून काय खोटं जाता आता बोलली अंबरनाथची आली अंबरनाथला गेली ते अंबरनाथला बरोबर अंबरनाथला चलो इथं एक कल्पना आणि दुसरी कल्पना बी लगेच आली बाबा चांगली चमकते रे साडी के बोल 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 के बोलते बोल
बोल बोल काहीतरी दाखव की आता कॅमेरा समोर बोलणार नाही जे मी कॅमेरा बंद करता बोल असू दे चला असू दे आचल सकाळीच येऊन गेले मग दुपारी येऊन गेले तुम्ही कुठे आला फिरून येते अंबरनाथ तुम्ही तुम्ही बी अंबरनाथ चांगलं फिरून आले तो झोपून आले गाडी फक्त झोप कडले त्यांनी झोप नुसती झोप अमरनाथच्या जाऊन येतो अमरनाथ अरे यार पारस कसा यार तू इलाज कर पारसच काही इलाज कर तो काही गपगप बसले तो अच्छा गाव ए भाई स्वप्नील मजा घेत तुझी इसको बाद में ले तू रा गेल थांब त्याला होते जरा तो आता मूड मध्ये नाही तुला अकल नसतो आता आता ढगार म्हणून चला आता पारस आपल्याला जायचं माहित आहे ना तिरुपतीला नवरात्री नंतर येशील ना अन्नात दिसतोय कपडे घातल्या तो चला जेडी भाई भेटलाय बरेच दिवसांनी दिवसांनी म्हणजे आपला महाशिवरात्रीच्या भंडाऱ्याला भेटलेला पण तेव्हा माझा ब्लॉग चालू नव्हता ना तुझा चालू होता ना आणि तिथे बहिणी आम्हाला आईस्क्रीम खावलेली होती मस्त आईस्क्रीम नाही फालुदा चॉकलेट फालुदा तेव्हा विक्रांत मी होतो चॉकलेट मिनी तुम्ही वेगळा कुठला घेतलेला का सीताफल हा कस्टर्ड ऍपल घेतलेला आणि इथं आता यांना भेटला तुम्ही कृष्णाशी बघ तुम्हाला चमचम भेटले अजून परत काजू अजून परत मना चमचम म्हणजे आम्ही कसं गुलाबजाम आणले चमचम आणले खीर आणले मला असं स्लॉट मध्ये संपलं चमचम मस्त आणि कसं वाटतं मूर्ती राधे राधे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण दादा आम्ही ना चला मोहित आया चला बाप्पाचा आशीर्वाद घ्या मोहितचे दुकान फटाफट जा मोहितने टाकलाय सलून आपल्या रुनवाल मध्ये कुठे आहे आपला केएफसीच्या बाजूला जिथे रुनवाल मध्ये म्हणजे आपण दिव्यातून डोंगरी जातो ना तेव्हा रुनवाल लागतं तिथे केएफसी आणि पिझ्झा हट जिथे लोक खायला येतात तर तुमचे केस काय पण सलूनची रिक्वायरमेंट असतील नक्की तसं आणि आपल्या सलूनचं नाव काय नी मेकओव्हर्स ना ली आणि सर्व गोष्टी करून भेटतात ना तिकडे प्रॉपर फक्त पैसे घेऊन जायचा बाकीची कामं आम्ही करू नाही का ओंकार ये रे आतमधी चला काय बोलता बॅगच्याकडून जे कोणी येतील त्यांना 30% डिस्काउंट बाबा 30% आणि गणपतीच्या नंतर मी स्वतः त्याच्या दुकानात जाणार आहे रील्स वगैरे आणि बऱ्याच काही गोष्टी पूर्ण प्रॉपर सलून कसं आहे काय गोष्टी सर्व दाखवायला तर तेव्हा पण तुम्हाला ऍक्च्युअली माहिती प्रॉपर देणार की तिथे काय काय गोष्टी होतात आणि सर्व काही गोष्टी प्रॉपर समाजाकडे थोडक्यात सांगणार ते पण आहे पण जे आपले घारिवली काटे डोंबिवली विभागातले आहेत ना त्यांच्यासाठी तर एकदम प्रिफेअर आहे कारण की तुम्ही एक्सपिरिया मॉल वगैरेला जाता तर नक्कीच तिकडे सांगा मावशी काय चालले लगेच चालले तुम्ही डॉक्टर आहे माझी बहीण डॉक्टर आहे म्हणजे बनणार अजून पण कसली डॉक्टर आहे दातांची की कसली होमोपॅथिक होमोपॅथिक काय काम रे ते होमोपॅथिक म्हणजे गोळी का कुछ प्रकार येतो ना होमोपॅथिकचे गोळे हा ते असे छोटे छोटे बारीक गोळ्या भेटतात ना होमोपॅथिक तिचा ती करते खपवले नाही आमच्या मावशीचं 25-1 लाख रुपये पण कमी ती वर्षभरानच टेन्शन नाही जरा ना पुण्याला शिकायला येते पुण्याला कुठल्या कॉलेजला आहेस तू ढोंडू मामा साठे आणि लवकरच मी पुण्याला जाणार आहे तिला भेटायला पण ती इथं आहे आणि मी पुण्याला जाणार नाही का ती नेहमी बोलत असते आमच्या मावशीची पावभाजी पूल फेमस आहे का भाई इकडं पुलूल मध्ये एक दिवस जाऊ मी तुम्हाला पावभाजी खावीन म्हणजे असं दरवर्षी बोलतो पण मीच जात नाही इकडे पण यावेळी जाऊ ओंकार गेलता का एक वर्ष आपण हा 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 आम्ही गेलतो नक्की पावभाजी लाय क्या बाबा पावभाजी आणले म्हणजे आता खाऊ आम्ही चला सावकाच जा यांच्या घरी पण 1.5 दिवस गणपती असतं मावशी त्यांचे म्हणून चालले ते आता उद्या परत या विसर्जनला हॅलो बाबा खेळता खेळता कसा बघा पाव भाजी सोय के रे भाई भाऊ एक आतन काढ कोण तरी पत्ती हरला आला आमच्या घराला आम्हालाच हरवले पोराई बघ आणि गपची गपची काय तुम्हाला मी सकाळच्या ब्लॉग मध्ये आणि कालच्या ब्लॉग मध्ये बोललो सूरज म्हात्रे कोण ज्यांनी मकार सांगितलेली बनवायला असतो
पण याचा कारभार फक्त सांगण्याचा होता, बाकी मेहनत इकडं सागरची, त्यानंतर प्रथमेशची, विक्कीची आणि आमचा मेन माणूस तिथे जुगार केला बसले. म्हणजे साडेचार वाजता आलोय इथे. खोटी बोलते काय जी, 4:15 झालेत, 4:30 बोलते ही खोटी. 15 मिनिटं वाढून घ्यायचा रे दादा. ऍक्च्युअली बघा आम्ही किती फ्रेश आहे सगळे. आम्ही इतके बघितला खोटा बोलतो तू, समजला ना? उठा, कोण आहे? कोण आहे? नित्ता आहे. ए भाई, ये ना, लेन्स काढून झोप, लेन्स काढून झोप. हॅलो, फ्रेश आहे. मी काकड आरतीसाठीच आलोय, जसं भाई बोलला तसं. शिर्डीला आलो एवढं, 4 वाजता असं उठतं. 4:15 आले दर्शनासाठी. मम्मी कुठे होते एवढी वेळ? दिवस फिरता बोल. असं दे असं दे आले त्याला म्हणतो आहे. आणि तुला कधी दिसते इथं आमच्या गणेशनगरला झवेरी बाजार? नुसतं ज्वेलरची दुकानं, नुसतं ज्वेलरची दुकानं दिसतात. ते पप्पाला घेऊन आले. चला, मागच्या टायमाला पप्पा नव्हते तेव्हा तिघे आलेले. अक्षत आले, अजिंक्य आले, स्वराज आलाय. स्वराजसाठी सोय आहे आपली, जर स्वराजला हवी असेल तर खाण्याची. नाही ना, त्याला पहिला आत्मे जाऊ. पुढं पुढं मम्मी केस कशी आहेत? मस्त कानाची केस, भारी आहेत. मस्त मस्त, एक नंबर सगळं भारी. एकदम मुसा हात लावून लावून बघ. असं वाटतं ओरिजिनल आहेत. नाही, ओरिजिनलच होती. नाही नाही, असा बसले बसले जसं ओरिजिनल. मोरा आरती बसले. काना ये इकडे बी कानाच आहे बघ. काना वाजवली बासरी. अजिंक्य एवढा लेट आलो ना? 2000 दे. हा ते ठीक आहे, पण असं बोल त्याला कॅमेरा समोर एवढा लेट लेट का होता? 2000 दे. सगळं पार्टी पार्टी आरती हटेल आम्ही. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. चला आता पत्ती घेऊया आपण. अक्षता वाडेकर इन द हाऊस. अजिंक्य ब्रो, अरे बायका भी तो हसली आहे करो. यार लुकच डेंजर असते. पप्पा जुगार खेळतो तू? हा असा मोबाईल आहे. मम्मी गजरेला वास कसा? भारी आहे ना. मोगऱ्याची कली, मोगऱ्याची कली आमची वाजल बघ किती. बाबू सकाळचे 5 वाजले गाईज का संध्याकाळचे? नाही अजिबात नाही. अजिंक्य ब्रो किती वाजले खरं खरं सांग? 5. आणि इथं आपली मूर्ती आहे जी सर्वांना पटलेली ना. मस्त वाटत ना मम्मी. पुढच्या वर्षी आपण तुझ्या आला दापोडा गँग गेले आम्ही जेव्हा मम्मी त्यांचा उन्हाळे गणपती मागी मागीचे गणपती बोलतात ना त्या गणपतीमध्ये आम्ही लालबाग किंवा अंबरापूर मधून नक्कीच अशा मूर्त्या काहीतरी घेऊ. खूप सुंदर मूर्ती आणि गणपती बाप्पा मोर. तुम्ही थांबले वेळात वेळ काढून, वेळात वेळ काढून ब्रह्ममुहूर्त पासून ते 5:30. नाही कॉपीराईट असू दे, मी आवाज जोरात जोरात बोलेन, मग कॉपीराईट येणार नाही. मम्मी तुझा गजरा घेऊन जा, विसरू नको मला. लक्ष ना गजरा. मम्मी झोप झोप झोप. चला गाऊन घेतले. चलो बाय मम्मी, बाय. अजून बाय बाय. झोपले ती आरामात. मम्मी आज ते साईडला चालल्या, दातीवली मॅकचा गणपती करून घ्यायचा. असू दे ना, स्वतः झोपले ना, स्वतः झोपले. ए उद्या आला का या का आठवणीन? मावशीनी गजरा घेतले. होय मावशीनी गजरा घेतले. मॅकच्या मम्मीने मला फुला दिल्या. फुला गजरे बनवू सांगला फुला. अच्छा, मग नंतर बनल्यावरती ते गजरे होता. ओ ये तो आज समजा मुझे. ये देख बरोबर. मम्मी हे मेरी मम्मी माहिती नसेल ना तर तुम्ही काय इंस्टाग्राम बघता? पोगो बघा, पोगो बघा, पोगो बघा. नाही का? चल मम्मी आरामात. आणि आल्याबद्दल खूप धन्यवाद आणि थँक्यू. उद्या पण येणार तेव्हा. थँक्यू नाही बोलायचं, कारण आमचं कर्तव्य होतं. नाही नाही, कर्तव्य नाही, द्यायला पाहिजेत.
जल्दी खत्म कर, कल सुबह पनवेल निकलना है। चल निकलो चल। ये भाई मैं इजी आता जरिए भाई। अरे बस हो गया भाई, अब भी